आणि त्या बुलेटिनमध्ये पाहूया 100 गावं 100 बातम्या। सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे। मंगळवारी झालेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला। राज्यपालांनी घेतलेली भूमिका कशी योग्य होती, तसंच आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही असा युक्तिवाद यावेळी करण्यात आला। जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आणि या संपाचा आज दुसरा दिवस आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावरती गेलेत, त्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाल्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसतोय। जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला पहिल्याच दिवशी फुटीचं ग्रहण लागलं। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघानं संपातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं। विविध मागण्यांसाठी किसान सभेकडून सुरू असलेला मोर्चा मुंबईच्या दिशेने येतोय। आंदोलकांच्या मागण्यांवरती आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये 8 खात्यांचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित असतील। बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजही गदारोळ होण्याची शक्यता आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। काही संघटनांनी या संपातून माघार घेतली तर काही संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। यावर काही निर्णय सभागृहात होतो का हे पाहावं लागेल। महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेबाबत चर्चा करण्यासाठी आज बैठक होणार आहे आणि या बैठकीत राज्यभरातील तीनही पक्षांचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांना निमंत्रित करण्यात आलंय। या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले आणि जयंत पाटील उपस्थित असतील। राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना आज पुन्हा ईडी कार्यालयामध्ये हजर राहावं लागणार आहे। उच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर मुश्रीफ मंगळवारी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी गेले होते। मुश्रीफ यांनी कुटुंबातील सदस्य आणि विविध कंपन्यांच्या माध्यमातून बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। राऊतांना दिलेला जामीन रद्द करत सत्र न्यायालयाच्या निकालातील काही निरीक्षणं काढून टाकण्याची विनंती ईडीनं हायकोर्टाकडे केली आहे। राज्यात पुढील 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। बुलडाण्यातील 30 ते 40 हजार शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। 8 दिवसात उर्वरित पीक विमा न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला। हडपसर मधील उड्डाण पुलावर अंड्यांची वाहतूक करणारा टेम्पो उलटल्यामुळे अंड्यांनी रस्ता निसरडा झालाय, त्यामुळे वाहनं घसरून अपघात होत होते। अग्निशमन दलानं हा अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करून रस्ता स्वच्छ केला। जळगावच्या चोपडामध्ये एका 4-चाकी वाहनानं अचानक पेट घेतला आणि या आगीमध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे। मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे। बुलढाण्यात 12वी परीक्षेतील गणिताचा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले। अखिल मुनाफ असं या आरोपी शिक्षकाचं नाव असून त्याला लोणारमधून अटक करण्यात आली। नवी मुंबईमध्ये साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले, ताप सर्दी खोकल्याचे सर्वाधिक रुग्ण आहेत। वातावरणातील उष्ण दमट हवामान आणि वायू प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम होतोय आणि यामध्ये 5 वर्षांखालील मुलांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये H3N2 इन्फ्लुएन्झाचे संशयित रुग्ण असल्याची शक्यता वर्तवली जाते। वाशीतील एपीएमसी बाजारात लाल कांद्यासह पांढरा कांदा देखील दाखल होतोय। आरोग्यासाठी गुणकारी ठरणाऱ्या पांढऱ्या कांद्याला उन्हाळ्यात विशेष मागणी असते, मात्र यंदा अवकाळी पावसानं कांद्याच्या हंगामाला विलंब होत असून दरातही घसरण झाली आहे। मागील वर्षी पांढऱ्या कांद्याला प्रति किलो 23 ते 25 रुपये दर मिळत होता, यंदा मात्र हाच कांदा 10 ते 15 रुपयांना मिळतोय। नवी मुंबईच्या बेलापूर वाहतूक शाखेतर्फे विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली आणि वाहतूक नियम आणि त्याचं पालन कसं करावं, आपल्यामुळे इतरांना त्रास आणि इजा होणार कशी नाही याची दक्षता कशी घ्यावी याबाबतची माहिती वाहतूक विभागानं विद्यार्थ्यांना दिली। नवी मुंबई महानगरपालिका मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे आज संध्याकाळी नवी मुंबईतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर कामोठे, खारघर, नोड या भागात 16 मार्चला कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। जुनी निवृत्ती वेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी 3 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत शासन चर्चेला पूर्णपणे तयार असून सकारात्मक निर्णय घेण्याची आमची भूमिका आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले।
राज्यातील शासकीय आणि निमशासकीय पद आता बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय, त्यामुळे शासकीय विभागांमधील अधिकारी आणि कर्मचारी आता बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून घेतले जाणार असून त्यासाठी 9 मनुष्यबळ पुरवठादार संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय. ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची मागणी करणारी याचिका म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा सर्रास दुरुपयोग आहे असं कोर्टाने म्हटलंय आणि हे फेटाळताना याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना 25,000 रुपयांचा दंड न्यायालयानं ठोठावलाय. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अटकेत असलेल्या साईनाथ दुर्गेची पोलीस कोठडी आज संपणार आहे, त्यामुळे साईनाथ दुर्गेला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. सदानंद कदम यांना आज कोर्टात हजर केलं जाईल. जयराम देशपांडे आणि सदानंद कदम यांची एकत्रितपणे ईडीला चौकशी करायची आहे, त्यामुळे ईडीकडून सदानंद कदम यांच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती कोर्टाकडे केली जाणार आहे. मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी पालघर जिल्ह्यातील भूसंपादनात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी येत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यामध्ये 5,000 रुपयांची वाढ करण्याची महत्वपूर्ण घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. 20,000 रुपयात भाड्याची खोली मिळत नसल्यामुळे या रकमेमध्ये वाढ करण्याची मागणी सदस्यांनी केली होती. मुंबई तडकाफडकी बंद केलेल्या बेस्टच्या बस सुरू करण्यात आलेल्या आहेत. बेस्टच्या 4 आगारातील 369 बसेस सेवा दाखल झालेल्या आहेत. सीएनजी बस गाड्यांना वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्यानं हा निर्णय घेतला. नवी मुंबई शहरात व्हायरल तापाची साथ पसरलेली आहे आणि महापालिकेच्या बाह्य रुग्णांमध्ये 50% रुग्ण ताप सर्दी आणि खोकल्याचे आढळत आहेत. यामध्ये 5 वर्षांखालील मुलांचं सर्वाधिक आहे. वाशी एपीएमसी बाजारात लाल कांद्यासह पांढरा कांदा सुद्धा दाखल होतोय. आरोग्यासाठी गुणकारी ठरणाऱ्या पांढऱ्या कांद्याला उन्हाळ्यामध्ये विशेष मागणी असते, परंतु यंदा अवकाळी पावसानं कांद्याच्या हंगामाला विलंब होत असून दरात सुद्धा घसरण झाली आहे. मेट्रो पास मार्गिकेवरील कशेळी कारशेडच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. कारशेडच्या बांधकामासाठी मागितलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळालाय. हैदराबाद मधील कंपनीला याचं कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. मुंबई विद्यापीठाच्या टीवाय सह इतर परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यात आणि उन्हाळी सत्राच्या 431 परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षा 27 मार्च पासून सुरू होत आहेत. कौटुंबिक हिंसाचारामुळे अनेक महिलांना जीव गमवावा लागत असल्याचं केईएम रुग्णालयामध्ये केलेल्या अभ्यासातून उघडकीस आलंय. कौटुंबिक कारणांमुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण सर्वाधिक असल्याचा उल्लेख यात करण्यात आला. क्रिकेटर पृथ्वी शॉवरती हल्ला केल्याचा आरोप असलेली सपना गिल हिनं गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या विरोधात करण्यात आलेली एफआयआर खोट्या आरोपांवरती आधारित असून या प्रकरणी आपल्याला गोवलं जात असल्याचा दावा सपना गिलनं याचिकेत केलाय. शीतल म्हात्रे यांनी दोघांकडून काल आपला पाठलाग केल्याची तक्रार दादर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. या पाठलाग प्रकरणी दादर पोलिसांनी 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी नाशिक जिल्ह्यातील 401 शाळांमध्ये 25% अंतर्गत राखीव असलेल्या 4,854 जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरून सर्वसामान्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित झालाय. दोन्ही महामार्गावरील वाहन अपघातांमध्ये 3 महिन्यात 30% घट झाली. पुण्यातल्या धायरी इथल्या पेंट कंपनीला लागलेल्या आगीदरम्यान किमान 7 ते 8 सिलेंडरचे भीषण स्फोट झाले. नागरी भागातील पेंट्सच्या कारखान्याला ही आग लागल्यानं पोलिसांनी आगीच्या वेळी हा सगळा परिसर तत्काळ रिकाम केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. उल्हासनगर महानगरपालिकेकडून एमआयडीसी आकारात असलेली पाणीपट्टीची तब्बल 400 कोटींची थकबाकी माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्यामुळे उल्हासनगरवासियांना मोठा दिलासा मिळालेला आहे. फेब्रुवारीमध्ये ठोक महागाई दरात घट होऊन ते 3.85% झालेत. जानेवारीत ठोक महागाई 4.73% होती आणि रिटेल महागाईवरती त्याचा परिणाम दिसला नाही. कारखान्यामध्ये उत्पादित साबण, कपडे, पादत्राणे तसंच कॉस्मेटिक्स, प्लास्टिक उत्पादन आणि इलेक्ट्रॉनिक यामध्ये महागाई कमी झाली आहे.
भिवंडी शहरात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून बसवलेले पथदिवे धोकादायक बनलेले आहेत। अनेक पथदिव्यांची दुरवस्था झाली असून कोणत्याही क्षणी ते पडू शकतात। शिवडी धावाशेवा या मुंबई पारबंदर प्रकल्पासाठी आणखी 6 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे। एमएमआरडीएने अर्थसंकल्पात हा प्रकल्प 31 मार्च पर्यंत पूर्ण होणार असल्याचं म्हटलं। छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे। उत्पादन खर्चही निघत नसल्याने कष्टाने पिकवलेला कांदा जनावरांना टाकण्याची वेळ वैजापूर मधील शेतकऱ्यांवर आली। महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे असं मत भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं। वाशिम इथे आयोजित महिला आढावा बैठकीत त्या बोलत होत्या। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीमध्ये माजी आमदार संजय कदम यांचा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सत्कार केला। ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच दापोली नगरपंचायतीला भेट दिली। बोरिवलीच्या झाशीशिर आणि उद्यानाच्या शेजारी अवैधपणे रेबीट आणि कचरा टाकला जातोय। ट्रक भरून कचरा आणि रेबीट टाकल्याने आसपासचा परिसर विद्रूप झालाय। या भूमाफियांवरती मुंबई पालिकेने कारवाई करण्याची मागणी स्थानिक करत आहेत। भिवंडी शहरात देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज सकाळी 9 वाजल्यापासून 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे। तर गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलं। छत्रपती संभाजीनगर मधील लाड सावंगी तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपलं। या अवकाळीमुळे कांढीला आलेला गहू आडवा झाला। चंद्रपुरात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस आणि गहू साठवून ठेवलेले असताना आलेल्या पावसाने शेतकरी चिंतेत सापडले। खासदार उदयनराजे भोसले यांचं चित्र साताऱ्यातील पोवई नाक्यावरील शंभुराज देसाई यांच्या घराशेजारच्या एका भिंतीवरती काढून पूर्ण झालेलं आहे। पोलिसांनी हे चित्र काढायला विरोध केल्यानंतर वातावरण थोडं तणावाचं झालं होतं। बीडच्या माजलगाव तालुक्यात सज्जाचे मंडळ अधिकारी कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्यानं शेतकऱ्यांची अडचण होते, त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केलाय। यावेळी तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावरती बाईक रॅली काढली। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन तृतीयपंथी सेतू सुविधा केंद्र चालवत आहेत आणि सहज आणि महेक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रोजगाराची मागणी केली होती। पालघरमधल्या चिंचणी समुद्र किनाऱ्यावरती मद्यपी तरुणांनी भरधाव कारच्या टपावरती बसून स्टंटबाजी केली। यानंतर स्थानिकांनी त्यांना अडवून पोलिसांच्या ताब्यात दिलं। नालासोपाऱ्याच्या तुळींज इथे एका नोकरानं मालकिणीच्या घरात 5 लाखांच्या दागिन्यांची चोरी केली आहे। नोकरानं डोंगरावर दगडाखाली लपवलेले दागिने पोलिसांनी जप्त केले, तसंच नोकराला देखील पोलिसांनी अटक केली आहे। महाराष्ट्र एटीएसनं नवी मुंबई परिसरातून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आणि या चौघांकडे वैध कागदपत्र नाहीत तर ते बेकायदेशीरपणे भारतात आले होते। एटीएसनं त्यांना खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले। बोरिवलीच्या नॅशनल पार्क जवळ एक जण अवैधपणे हत्यारांची विक्री करत असल्याची माहिती क्राईम ब्रांचला मिळाली होती। पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अटक केली आहे। त्याच्याकडून 3 देसी पिस्तूल आणि 96 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव इथून जाणाऱ्या मीनाडावा कालव्यावरील 2 पूल धोकादायक बनलेत। पुलाला तडे गेले असून भराव सुद्धा खचलाय, त्यामुळे पूल कोसळण्याची भीती आहे। या संदर्भात अनेकदा निवेदन देऊन सुद्धा पूल दुरुस्त झालेला नाही। शेतकरी याच पुलावरून माल वाहतूक करत असून पुलाची ताबडतोब दुरुस्ती करण्याची मागणी होते। रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यातील बॉक्साईड मायनिंग खाणीतून ओव्हरलोड डंपरच्या वाहतुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। दापोली मंडणगड फाटा ते केळवत घाट या दरम्यानच्या अंतरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बॉक्साईड सांडलेले असल्यानं वाहतुकीला अडथळा होत असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे बॉक्साईडची अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी सर्व स्तरातून होते। बारामती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला डीजे लावून ध्वनी प्रदूषण केल्यास कारवाई करण्याची मागणी बसपानं केली आहे। डीजे लावणाऱ्यांवरती प्रशासन जाणीवपूर्वक कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बसपानं केला। मुंबईच्या लालबागमध्ये एका रहिवासी इमारतीमध्ये 53 वर्षांच्या महिलेचा प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवलेला मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे। पोलिसांना महिलेच्या मुलीवर संशय असून पोलिसांचा तपास सुरू आहे। इंडिगोची आजपासून नाशिकहून नागपूर गोवा आणि अहमदाबाद या 3 प्रमुख शहरांसाठी सेवा सुरू होते। या सेवेमुळे नाशिककरांना देशातील अन्य शहर आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मिळणार आहे।
राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या विसापूर येथे आलेल्या खेळाडूंना मोफत ताडोबा सफारी करण्यात आली। वनमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ताडोबा सफारी आयोजित करण्याचा शब्द दिला होता। सफारी दरम्यान सर्वांनी जंगलातला वाघ प्रत्यक्ष अनुभवला। रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगोत्सव अंतिम टप्प्यात आलाय। पालघर पंचक्रोशीतील आई जुलाई देवी भेटीला आल्यामुळे भक्तांमध्ये उत्साह आहे। या बातम्यांसह या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्स साठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।